नमस्कार, वैष्णवीज फूड कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत अंडा करी कशी बनवायची. तर आज आपण पाहणार आहोत वाटण न करता अंडा करी कशी बनवायची. अगदी झटपट ही रेसिपी बनते. रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 4 अंडी उकडून घेतली आहेत. आता ह्या अंड्यांना अशा पद्धतीनं चिरून घ्यायचं आहे, यामुळं काय होईल, अंड्यांना मसाला चांगला लागला जातो. अशाच पद्धतीनं बाकीच्या अंड्यांना देखील चिरून घेऊया. आता पॅनमध्ये 2 चमचे तेल घेऊया. तेल गरम झालंय, आता यामध्ये अंडी फ्राय करून घेऊया. आता यामध्ये टाकूया 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा गरम मसाला, त्याचसोबत टाकूया 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकत आहे. आता हे सगळं मिक्स करूया. साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी अंडी परतून घेऊया. अंडी चिरून घेतल्यामुळं त्यांना मसाला छान लागला जाईल. 2 ते 3 मिनिटं मसाल्यामध्ये अंडी छान परतून घेतलेत. आता ही अंडी साईडला काढून ठेवूया. आता याच तेलामध्ये अजून 1 चमचा तेल ॲड करायचं आहे. आता यामध्ये सुरुवातीला टाकूया खडे मसाले. 1 तमालपत्र टाकलं आहे, त्याचसोबत 2 दालचिनीचे तुकडे, सोबतच 1 चक्रफूल, 1 वेलची, 2 ते 3 काळी मिरी आणि 2 लवंग टाकत आहे. त्याचसोबत टाकूया 1 चमचा जिरं. सगळा खडा मसाला तेलामध्ये 1 मिनिटासाठी परतून घेऊया. आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे वापरलेत. 3 ते 4 मिनिटांसाठी कांदा परतून घेऊया. कांदा छान गुलाबी होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. तर साधारणतः 4 मिनिटं झालेत, कांदा छान असा भाजला गेलाय. आता यामध्ये टाकूया 1 चमचा आलं लसूण पेस्ट. इथे मी आलं लसूण यांची पेस्ट जास्त बारीक केली नाही आहे. शक्यतो करी बनवताना होममेड आलं लसूण पेस्ट वापरावी, त्यामुळे करीला छान अशी टेस्ट येते. त्याचसोबत टाकूया 2 ते 3 उभ्या चिरलेल्या मिरच्या. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो. इथे मी 1 मोठा टोमॅटो वापरला आहे. आता हे सगळं मिक्स करूया. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यामुळं टोमॅटो लवकर शिजेल. आता हे सगळं 3 मिनिटांसाठी परतून घेऊया. साधारणतः 3 मिनिटं झालेत. इथे बघू शकता टोमॅटो छान असा शिजला आहे. आता यामध्ये टाकून घेऊया मसाले. 1 चमचा गरम मसाला पावडर टाकत आहे. त्याचसोबत टाकूया 1 चमचा धने पावडर. 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. मसाल्याला छान असं तेल सुटलं गेलं पाहिजे. साधारणतः 3 मिनिटं झालेत. इथे बघू शकता मसाल्याला तेल सुटलंय. आता यामध्ये टाकूया 1 ग्लास पाणी. आता हे सगळं मिक्स करून 1-4 मिनिटांसाठी उकळी काढून घ्यायची आहे. तर करीला उकळी आलेली आहे. आता यामध्ये टाकूया फ्राय केलेली अंडी. इथे तुम्हाला करीची कन्सिस्टन्सी अजून पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये अजून पाणी ॲड करू शकता. आता करीमध्ये अंडी व्यवस्थित मिक्स करूया आणि पुन्हा 2 मिनिटांसाठी शिजवून घेऊया. तर 2 मिनिटं झालेत आणि अंडा करी तयार आहे. आता यावरती टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर. 10 मिनिटात तयार होणारी झटपट अशी अंडा करी तयार आहे.
रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.